नमस्कार, मी अश्विनी वानखडे कृषी जागरणच्या एग्री न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. पाहूया कृषीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे नावाने सुरू केलेल्या पेन्शन योजनेबाबत हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांचे प्रीमियम हरियाणा सरकारला भरू द्या. हरियाणामध्ये या योजनेअंतर्गत फारच कमी नोंदणी झाली आहे, त्यामुळे नोंदणी वाढवण्याच्या उद्देशाने हा सट्टा खेळणं केला आहे. त्यासाठी 18 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासोबतच सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे कीटकांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. खरे तर पश्चिम बंगालचे कृषी मंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय म्हणाले की त्यांचे मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आता अर्थव्यवस्था कोविडचा सामना करत आहे. संकट असूनही महामारी आणि अवधान्य महागाईमुळे राज्यात अन्नधान्याची तुटवता भासणार नाही. जम्मू काश्मीरमध्ये नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना या शेतीबद्दल जागरूक करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, जेणेकरून शेतकरी नैसर्गिक शेती चांगल्या प्रकारे शिकू शकतील आणि शेतात त्यांचे चांगल्या प्रकारे अवलंबून करू शकतील. या संदर्भात चौधरी मोहम्मद इकबाल कृषी संचालक काश्मीर यांनी गदरबालला भेट दिली, जिथे त्यांनी शून्य बजेट नैसर्गिक शेतीसाठी जागा निवडली. मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान राजगड जिल्ह्यातील शयन गावात गारपिटीमुळे झालेल्या पिकांचा आढावा घेत होते, जिथे ते म्हणाले की गारपिटीमुळे पिकांचे 50%हून अधिक नुकसान झाले आहे, जिथे प्रति 30,000 रुपयांची मदत हेक्टरमध्ये देण्यात आली. यासोबतच गाई म्हशीचा मृत्यू झाल्यास 30,000, बैल मृत झाल्यास 25,000 आणि वासरू मृत झाल्यास 26,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. हरियाणा सरकारने मुख्यमंत्री प्रगतिशील किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. या योजनेअंतर्गत प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्तरावर 5 लाख, 3 लाख आणि 1 लाख रुपये दिले जातील. खरे तर राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना यासोबतच सातवनं बक्षीसही देण्यात येणार आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण. धन्यवाद.